मसाला पापड बनवायसाठी मी ते दोन पापड घेतले. आता यांना आपण तळून घेऊया. कढईत थोडस तेल ठेवलंय. आता या पापड आपल्याला तळून घ्यायचे. गॅस कमीच ठेवलाय. आपल्याला तेल हलकसच गरम करायचंय, नाही तर पापड जळून जाईल तेल जास्त गरम झालं का. आता इकडून पलटू करून याला दुसरी साईड पण तळून घेऊया आपण. आता आपण याला काढून घेऊया बाहेर. आता इथं हा दुसरा पापड बी मी तळून घेतला, याला पलटी केला असा. इथं मी चाट मसाला आणि मीठ आणि लाल मिरची मिक्स करून घेतली आहे. आता आपल्या पापडावर टाकूया आपण. बारीक चिरलेला कांदा आहे हे पण टाकून देऊया. सगळे पण टाकून देऊ आपण कांदा असा थोडा थोडा. आता इथं बारीक चिरलेलं टमाटे आहेत. टमाट्यामधले मी बिया काढून घेतल्या अशा. आणि आता हे पण टाकूया आपण इथं. आता याच्यावरती परत थोडासा कांदा टाकते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता आणि आता याच्यावर टाकूया बारीक शेव. पहिले चाट मसाला टाकूया, हा मसाला बनवलेला आपला, हे पण टाकूया याच्यावर. आणि मग शेव टाकूया. इथे मी शेव घेतली अशी टाकून देऊ. आणि याला आपल्याला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू पण टाकू शकतो आपण याच्यावर. तयार आहे आपला मसाला पापड. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.